नमस्कार, मी श्रेया बुगडे तुमचं स्वागत करते नवीन पोऱ्या खुसखुशी खमंग चविष्ट चमचमीत खमखमीत. अरे यार, ही केवढी वाक्य आहेत यार. ओपनिंगला इतकी वाक्य कुठे असतात रे यार. याच्यापेक्षा सांभाळायचं स्क्रिप्ट सोपं असतं यार. हे तू साबळेला सांगशील का? तू काय करतेस इकडे? मी इथेच असते, मी कुठेच जात नसते. अगं एक मिनिट, हे बघ, तू बाहेर येऊन बोलतेस, तू माझं अंतर्मन आहेस. चिल चिल चिल. अगं काय झालंय तुला? तुझा जिथे जिथे फायदा असेल तिथे तिथे मी असणार. म्हणजे हा खा शो, हा पूर्ण ग्रँड शो फक्त तुझा एकटीचा होऊ शकतो. माझे अगं माझ्या एकटीचं कसं असेल? मी आणि खिरबल एकत्र सोबत करतो. अरे का नाहीये खिरबल? का नाहीये खिरबल बाबू भैया? एक दिवस हा सगळा सेट तुझा होणार. अगे बघ बघ, हे राजसिंहासन तुझं होऊ शकेल मुली. हा सगळा शो तुझा. म्हणजे असं खरंच झालं तर ओ माय गॉड, म्हणजे मी एकटी, मी सिंहासनावर एकटी आणि पेट पण माझी, शो पण माझा. ओ गॉड, ह्याचा मी विचारच केला. मी माझा महाराज, म्हणजे महाराज, महाराजांचा विजय असो. विजय असो, विजय असो. काय 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 चक्रावलीस? काय काय झालंय काय? नाही नाही महाराज, खिरबलाची आठवण म्हणून त्याला ये ये खिरबल असं म्हणते. खिरबलाची आठवण येणं साहजिकच आहे, पण तुझं इथे मी मनापासून स्वागत करतो. काय तुझं या कार्यक्रमात येणं म्हणजे मानाचा तुराय बर का आमच्या शिरपेचा? स्वागत आहे तुझं, स्वागत आहे. थँक्यू महाराज. पण नाही म्हटलं तरी हा शो आपला सगळा किचन वरती आधारित, स्वयंपाकावरती. तसं माझंही आणि किचनचं आजकाल छान जुळायला लागलं. फार फार छान, म्हणून तर तुला इथे बोलवलं आम्ही. तुम्हाला माहितीये महाराज, मी साधा चहा केला ना की माझा नवरा जो आहे ना प्रत्येक वेळेला एकाच वाक्य बोलतो. अरे याच्यापेक्षा तर विष प्यायलेलं बरं आहे. अरे काय हे महाराजांनी, तू शटअप गपस सगळ्या भाषेत बोलतेस. गप्पा काय महाराज, माझा आज इथे पहिला दिवस आहे, मला तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. कार्यक्रम सुरू करायचा आहे, गेम शो ला सुरुवात करायची, आणि मुळात आपल्या आजच्या स्पर्धकांना बोलवायचंय. ओ माय गॉड, सो यू आर रेडी? ऍब्सोल्युटली. तर महाराज, आता मी तुम्हाला विनंती करणार आहे की तुम्ही सिंहासनावरती जाऊन तुमचं स्थान ग्रहण करा नेहमीप्रमाणे. येस. कोण आहे रे तिकडे? अरे कोण पाहिजे तुम्हाला? सई ताम्हणकर, कंगना रनौत. अगं नाही ग, नको. त्या आल्या तर नको नको. हे आहे ते बरे. नक्की तू आहेस ना, तेवढं माझं मला. आणि वेळ झालेली आहे आजच्या आपल्या पहिल्या पाहुणीला इथे बोलवण्याची. तिचं सौंदर्य, तिचं अभिनय, तिचं नृत्य, ह्या सगळ्यांमुळे तिने महाराष्ट्राच्या रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलेलंच आहे. दिग्दर्शक म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नाने तिने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. तर स्वागत करूया पुण्याच्या मस्तानी सारखी गोड मृण्मयी देशपांडे हिचं. आणि पुणेकरांसारखीच खडूस पण. चुप म्हटलं ना मी? एकदम चुप. मी जस्ट आली आहे, मी काही बोलले पण नाही आणि तू चुप म्हणून स्वागत करते. नाही नाही मृण्मयी, म्हणजे मी म्हणते चुप, गपचुप. गपचुप आली, आम्हाला कळलंच नाही. खूप खूप स्वागत आहे तुझं. प्रेक्षक मृण्मयी आलेली आहे आणि आज बोलवणार आहोत आपल्या पुढच्या पाहुणीला. तिच्या गाण्याने अवघा रंग एक झाला, तिच्या सुरांनी साधेपणा साजरा झाला. स्वागत करूया बेसनाच्या लाडवासारखी सरळ कार्तिकी गायकवाड. सरळ रे, तिचं प्री वेडिंग फोटोशूट बघितलं का? कळलं असतं. काय बोलतेस? थांब ना यार, प्लीज मला माझं काम करू दे, मी ऑलरेडी खूप गोंधळले. प्लीज कार्तिकी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कार्तिकीसाठी.
कार्तिकी तुझं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. कार्तिकी तुझं नवीन नवीन लग्न झालेलं आहे, सो आय एम शुअर किचन मधले खूप किस्से असतील आणि ते आम्ही ऐकण्यासाठी आतुर आहोत. पण त्याआधी आपण बोलवणार आहोत आजच्या आपल्या तिसऱ्या पाहुण्याला. प्रचंड मेहनती, शिट्ट्या आणि हसे वसूल करणारा, सुरेल गळ्याचा आणि अगदी वडापाव सारखा लोकप्रिय असलेला आणि एंट्रीलाच खूप साऱ्या टाळ्या घेणारा आणि एंट्रीलाच वाक्य विसरणारा असं पण म्हणणार. तू आता इथून जा हा, कारण माझ्या डोक्यात गेलीस तू. अरे मी खूप कन्फ्युज झाले यार मगासपासून. खिरवंती काय तुझा प्रॉब्लेम आहे? तू इथे येतेस का? मी तिकडे जाऊ का? नको नको महाराज, तुम्ही कशाला कोशिश करताय? मी कोशिश करते ना. नीट नीट कोशिश कर, लक्षपूर्वक काम कर जरा. हो, यस यस, ओके. वन टू थ्री, जोरदार टॅनि स्वागत करूया भाऊ कदमचा. भाऊ कदम तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता तू प्लीज जा. जाऊ? नाही नाही, तुम्ही कुठे जाताय? तुमच्यासाठीच तर घाट घातलाय हा सगळा. ठीक आहे, मी जाते, एवढं काय द्यात. असंही मी तर राहायला आलेली नाहीये, पण हा मी येत राहणार आहे मध्ये मध्ये. तर तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते मस्त मजेदार किचन कलाकार. तुम्ही आलेले आहातच, पण तुमच्यासोबत आज तुमचे सपोर्टर्स पण आलेले आहेत. तर मृण्मयी तुझ्यापासून सुरुवात करणार आहोत आणि तू सांग की तुझ्या बरोबर आज इथे तुला सपोर्ट करायला कोण आलंय? मला सपोर्ट करायला माझी आई आलेली आहे. वा वा, खूप खूप स्वागत आहे माझी तुमचं. आणि मला गौतमीला अजिबात आणायचं नव्हतं. अरे बापरे, एक मिनिट, मला पूर्ण करू दे ना लगेचच. एक मिनिट, हे पहिलं वाक्य ती फक्त सांगते कोण आली तिथे. हे बघ, मी तिला नेहमी सपोर्ट करत असते, फक्त या बाबतीत असं नाही, सगळ्याच बाबतीत मी तिला छान सपोर्ट करत असते. ताई, हो मला माहिती आहे हेअर स्टाईल काय करायची. इथपासून सगळं सांगत होते. मृण्मयीचे कपडे सुद्धा ती घालते वेगवेगळ्या पद्धतीने. सपोर्ट तिचा चालू आहे. सोरते घालते, माझे कप्पे रिकामे असतात कारण गौतमी येऊन गेलेली असते. जी सॉस पोळी खाते मुळा. ताई पोळी खाते. ताई तू पास्ता मध्ये सॉस घालून खाते. सांगू सगळ्यांना व्हाईट सॉस मध्ये. आणि काय की आपला कार्यक्रम खूप मोठा आहे. साधारण तुमच्या जे तुमच्यात जी देवाणघेवाण चालली, मला असं वाटतं इथेच आता एपिसोड यांच्या याच्यावर संपेल. नाही, आणि आणि ना इथे जर त्यांची काही सुरुवात झाली ना भांडाभांडीला मारामारीला, तर इथे एखादी रूम आहे का की जिथे मी हिला कोंडून ठेवू शकेन ते मला सांगा. कारण अशी वेळ अनेकदा येते आणि मी तिला कोंडून ठेवलेलं आहे का तर तिला हिला मारायचं असतं, चावायचं असतं. अरे यार, ही काय फॅमिली आहे. नाही पण मला मला असं वाटतं की हे खूप किस्से आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने आपण ऐकत जाऊया असं मला वाटतं. आणि तुम्हा दोघींचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. जितका जमे तितका सपोर्ट न भांडता तुम्ही प्लीज करा असं मला वाटतं. मृण्मयी देशपांडे. भाऊ कोण आलाय? ज्यांना सगळं येतं बायको, मुलगी, माझा मुलगा आणि भाऊ. बहिणी तुम्ही आलाच आहात, तर आता महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही सांगा किचनशी बेसिकली त्याचं काय नाते? किचनचा काही संबंध नाही, फक्त लॉकडाऊन मध्ये एक कांदा आणि एक काकडी कापून दिली होती. मला झाला काकडी आणि कांद्याचा. आता येणार आहोत कार्तिकीकडे. सुग्रण कार्तिकी असं म्हटलं तर वावग नाही ठरणार. नको नकोच म्हणते ती. कोण कोण आलाय तू सांग आज? म्हणजे आतापर्यंत ज्यांनी माझ्या हातचं जेवण जेवल्यानंतर छान आहे असं म्हणणाऱ्याच लोकांना मी इकडे आणले. माझी आई आली आहे, सासूबाई आल्यात आणि माझे मिस्टर देखील आलेत. क्या बात आहे, म्हणजे हे सगळं तुझ्याविषयी चांगलंच बोलणार आहे. आतापर्यंत तरी चांगलंच बोललेत, आज माहित नाही. सो तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि तुमचं सुद्धा. तर फार वेळ न घालवता पटापट सुरुवात करूया. सुरू होणार आहे स्वयंपाकाचा एक धमाल खेळ.
पण खेळ सुरू होण्याआधी त्याचे काही नियम आहेत, ते मी तुम्हाला पटापट समजावून सांगणार आहे. सगळ्यात पहिला नियम म्हणजे तुम्ही आज जो पदार्थ इथे बनवणार आहात तो आपले महाराज तुम्हाला बनवायला सांगणार आहेत. नियम दुसरा, पदार्थ कसे बनवायचे हे सांगायला आमच्याकडे राज शेफ आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा, सगळ्यात महत्वाचा नियम, तिसरा नियम म्हणजे वेळेचं बंधन. तर असं आहे की कुकरच्या 3 शिट्ट्या हा तुमचा टायमर असणार आहे. पहिली शिट्टी वाजली की गेम सुरू, दुसरी शिट्टी वाजली की वेग वाढवायचा आहे, आणि तिसरी शिट्टी म्हणजे गॅस बंद. एकदा तर मी आमंत्रण देतो सौ जयंती कठाळे. जयंती ताई, तुम्ही काय सांगाल आता ह्या सगळ्याबद्दल? मी या तिघांना फक्त एकच गोष्ट सांगायची इच्छिते, एक चमचा फोकस आणि चिमूटभर प्रेम यांनी तुमची रेसिपी बेस्ट होणार आहे. जस्ट फोकस. ओके. आणि ह्या गेमचा एक विनर असणार आहे, आणि त्या विनरला एक सॉलिड गिफ्ट मिळणार आहे, आणि ते गिफ्ट आहे भाऊ एक इलेक्ट्रिक हॉब. हॉब? मी जॉब ऐकले हॉब भाऊ. आज इकडे आपल्याला ते नाही करायचंय. इलेक्ट्रिक हॉब म्हणजे शेगडी. सगळं सांग ना, शेगडी मिळणार. महाराज, आता वेळ झालेली आहे तुमची इच्छा पूर्ण करण्याची. बर, पहिला आपण मृण्मयी कडे जाऊया. मला तुम्ही खूप आवडता. तू स्वतः इतकी गोड आहेस आणि तू किती कचाकचा तुझ्या बहिणीची भांडली असलीस तरी मनातून अतिशय गोड आहे, है की नाही? त्यामुळे तुला करायची आहे पूर्णाची करंजी. बघ डोळ्यात किती आत्मविश्वास आहे बघ तिच्या. आत्मविश्वास आहे तिच्याच काय, गौतमीच्या डोळ्यात पण आत्मविश्वास आहे. आता आपण जाऊया भाऊकडे. भाऊचा अभिनय इतका सहज सोपा असतो, खरं, त्यामुळे कोणालाही वाटतं हे काय मी पण करू शकतो, पण त्याच्या मागे मेहनत किती आहे त्याची. बरोबर. आणि तसंच अतिशय प्रेमाने बनवण्याची आणि मेहनत घेऊन बनवण्याचा एक पदार्थ तुला सांगतो, अगदीच सोपा आहे रे. आणि तो पदार्थ आहे चकली. किती सोपा दिलाय पदार्थ. आणि आता कार्तिकी. कार्तिकी, तू या दोघांपेक्षा लहान आहेस ना थोडी, पण तुला मी हा थोडस डिस्काउंट देतो. मी तुला मटारची कचोरी बनवायची. मस्त असं सारण भरलेली आहे. सारण भरून तर आता ह्यांची जी सामग्री आहे ती आणण्यासाठी, यांना दाखवण्यासाठी आणि 45 सेकंदात ती मेमराईज करण्यासाठी महाराजांना मी विनंती करते की तुम्ही आदेश द्या. तर महाराजांच्या आदेशानुसार आता सामग्री आलेली आहे जी मेमराईज करायला तुम्हाला 45 सेकंद मिळणार आहेत. आणि मग तुम्हाला पेठेत जाऊन 2 मिनिटात ती सगळी सामग्री गोळा करून आणायची. ओके भाऊ, मेमरीच्या बाबतीत खूप कमाल आहे, त्याला सगळी नावं लक्षात राहतात, सगळे डायलॉग्स लक्षात राहतात. भाऊ पटकन तुझ्या चारही मुलांची नावं सांग. मुंबई, समृद्धी, संचिता आणि आराध्या. आता काही वर्षांनंतर त्याला सगळी पाठ राहत आहेत, पण भाऊ अशीच ह्याची नावं लक्षात ठेवायची. सो रेडी ओके. चेहऱ्यावर तिघांची भीषण शांतता आहे. काय होतंय का?
कार्तिकी काय झालंय कळतच नाही. कार्तिकी स्वतः खाऊन खाऊनच बघते काय आहे ते. काय खाते मावशी आहेत त्या मुंबईला चुकीची नावं सांगत होत्या. म्हणजे ती सांगते अगं आई हे आलंय आणि मावशी वेगळंच काहीतरी सांगत होत्या की ते आलं नाहीये म्हणून असं नाही बघितलं. लांबून आम्हाला ते सुंठ वाटली खरंच. तुम्ही खूप काळजी वाटते आज. जयंतीने तुम्ही मध्ये मध्ये असाल ना, कारण माझे सपोर्टर्स काही उपयोगाचे नाही आहेत. काही मी जास्त बरोबर सांगेन. माझे हात बांधलेले. तर आता सामग्री तुम्हाला आणायची आमच्या या पेठेत. त्या पेठचा एक शेठ आहे. अच्छा. तर त्याला बोलवण्याची एक पद्धत आहे. ओ शेठ अशी. ओके रेडी. ओ शेठ. हे बरं झालं ते मुन्नू ताईंना तुम्ही. काय काय होतय तुला पण. मुन्नू मुन्नू ताई ते राहिला हलू हलू येत ना त्यांना. बरं झालं तुम्ही ते गोड आयटम दिलात ते. अरे पनीर टिक्का चिकन टिक्का असा काय दिला असतात ना 100% ह्या जिंकल्या असत्या. का पण. अरे त्या पुण्याच्या आहेत ना. पुण्या इतकी चांगली टिक्का जगात कोण करत काय. सामग्रीतनं तुम्ही सगळं घेऊन याल. इनकेस जर तुम्ही काही विसरलात तर तुम्हाला पुन्हा आत जावं लागेल. पण तसं सहजासहजी नाही जाता येणार. तर आमचे हे जे शेठ आहेत ते तुम्हाला जे सांगतील ते तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. चला आता तुमची वेळ सुरू होते आता. मुंबई पटकन भाऊ. जायफळ जायफळ ताई. पप्पा बाजरी. चल 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 चल. आमचूर पावडर घे. आमचूर पावडर. तू गरम मसाला. आला आला ताई. तुम्ही आला आलं. जायफळ घे जायफळ. पिठी साखर पिठी साखर. दालचा पीठ. पीठ पण नाही निसरत मला. चना डालीचा पीठ. पिठी साखर गुळ काहीतरी असेल ना. बघ ना पुणबाई काय राहिलंय. चकली तर राहिली. पीठ कुठे. 20 सेकंद. कचोरी मसाला बघ. 15 सेकंद राहिली. कचोरी मसाला बघ. 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 भाऊनी वहिनी भाऊनी फक्त डाळी उचलून आणलेल्या आहेत आणि मिरच्या आणल्या आहेत त्यांनी. परफेक्ट परफेक्ट. फक्त डाळी आणि मिरच्या आणल्या त्या माणसांनी. तू आता मिरच्याचे तुकडे कर चकलीमध्ये दिसायला पाहिजे. मिरची मिरची चकली. मिरची चकली तिखट थोडी. मृणमयी पीठ कुठं आहेत. मिळालीच नाही. सापडली सगळी तिथेच होती की. एकही पीठ नाही. चारण भरणार कशात. जायफळ. भाऊंनी मसुरीची डाळ भाजणीसाठी. हे महाराज हे मला पण माहितीये की भाजणीमध्ये मसुरीची डाळ नसते. त्याचं म्हणणं काय आहे. एकदा पीठ झालं की कोणाला कळत. कार्तिकीकडे जवळजवळ कोथिंबीरीचं जंगल कार्तिकीने आणलेलं आहे सोबत. कढीपत्ता. बरं कढीपत्त्याचं जंगल म्हणतील. कढीपत्ता. सॉरी. कार्तिकी महत्वाचा एलिमेंट विसरली आहे. ती मटार कचोरी बनवायची ना. ती ज्याच्यात घालायची असते ते कुठं आहे. पीठ हे म्हणजे माहिती काय. व्हाईट व्हाईट म्हणजे व्हाईट. तांदळाचं पीठ घेऊन आली आहे. आता उकड काढून तुम्हाला कचोऱ्या खिलवणार असं वाटतंय. मृणमयीला पुरणाची करंजी बनवायची आहे. तर पुरण आधी बनवावं लागेल आणि तुला करंजीसाठीचा जो डो बनवायचा आहे तो बनवायला घ्यावा लागेल. आणि ही सगळ्यांसाठीची टीप आहे की पुरणात आलं घातलं की ते टिकतं.
भाऊ तुम्हाला आधी महत्वाचं जे चकलीचं म्हणजे भाजणी तयार करायची आहे तर त्याच्यासाठी आधी सगळ्या डाळी भाजायच्या आहेत. प्रामुख्याने सगळ्या महत्वाच्या डाळी आधी आणायच्या आहेत तर म्हणजे त्या झाल्या पाहिजेत आणि ते भिजवायचंय व्यवस्थित सगळा मसाला त्याच्यात घालून आणि मग ते तळायचंय. ओके. आणि मिरच्या कापून घ्याल नाही तर त्या जाणार नाहीत. कार्तिकी तुला महत्वाची टीप ही आहे की तुझ्या पदार्थामध्ये दोन एलिमेंट्स आहेत जसे मृण्मयीच्या पदार्थांमध्ये आहेत. एक आहे त्याचं कव्हर आणि एक आहे त्याच्या आतमधलं सारण. तर सारण बनवायला आधी सुरुवात करा आणि दोघी जणी पण आधी त्याचं डो बाजूला करून ठेवून द्या. आता वाजणार आहे कुकरची पहिली शिटी. चला भाऊ प्रायमरी काय काय करायचं ते करून घ्यायला लागा. नंतर जे नाहीये ते आपण आणण्याचं बघू. तेल नाही डाळी भाजून घ्या. तब्येती त्याला एक माप असतो. मी म्हटलं मिक्स करते मिक्सर मध्ये सगळं टाकून. राजेश तुम्ही तुम्ही त्यांना मदत नाही करू. मला माहितीये भाऊ कलमला बघून तुम्हाला इच्छा होऊ शकते पण तुम्हाला फक्त वर्बली इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत. हा एक एक वाटीचं माप घ्या. अर्धी अर्धी वाटी घेतली तरी चालेल. अरे हे ओपन कसं होतं. अच्छा मला दोन गोष्टी हव्या आहेत. दोन गोष्टी हव्या आहेत. हो मला पिठ तर तिन्ही हवी आहेत आणि त्याचबरोबर मला जायफळची पावडर हवी आहे. ओके. पण त्याच्यासाठी आता तुला शेठला हाक मारावी लागणार आहे आणि मग पुढे जे तो सांगेल ते तुला करावं लागणार आहे. सो काही करेन प्लीज. चला चला मग हाक मारा पटकन. ओ शेठ सिंपल आहे टास्क एकदम. काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही आंधळी कोशिंबीर नावाची एक पिक्चर केली होती का नाही. हो. सेम तसाच करायचं म्हणजे आपण हे आंधळी कोशिंबीर मधलं असं डोले बंद करणार आहोत फक्त कोशिंबीर काढून टाकून त्याच्या जागेवर तुम्हाला पान बनवायचं. पण त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या इथे मदतीसाठी तुम्हाला तुमच्या बहिणीला सुद्धा आपण बोलवणार आहोत. आता हे गौतमीने आता डोळे झाकले. नाही नाही. हा ओके ओके ओके. पान बनवण्यासाठी लागणार सगळं साहित्य इथे आहे. ओके. डावीकडे डावीकडे तुझ्या पाने डावीकडे डावीकडे हात हात जरा असे असे कर ना. हात अगं घे ना. अजून पानं लागत नाही आहेत का हाताला. डावीकडे हात लाव. डावीकडे हात लाव ना पटापटा. हा पुढचं बघ पुढची बघ पुढची बघ. हा तो चुना आहे गौतमी. सिरियसली खरंच हा चुना. असा कुठला कुठला चुना आहे. तो चुना आहे. खाली घे खाली घे खाली घे. कारण ते कन्फ्युजन होते. आता तो टाक त्याच्यात. हे काय ते आहे. आकर आकर बघू मला काय आहे. तिकडे तिकडे महाराज तुमच्यासाठी शाही पान. आमचे जे शेड आहेत त्यांची इच्छा आहे की हे पान तू खावस. जायफळ राहिलंय. तांदळाची पिठी कणी. आय थिंक दिस इज जायफळ राईट. भाऊ कदम आता काय काय आणायचं ते माहितीये. विचारलं बहिणीला काय विचारलं. तांदूळ उडीद पोहे थोडे. ओळखता येईल. नाही तेच बघतोय. नाही तेच बघतो कारण का उडीदची डाळ उडदाची डाळ कशी दिसते त्याला माहितीच नाहीये. सो तुम्हाला सुद्धा तेच करायचंय भाऊ. शेठला हाक मारायचे. ओ शेठ मंद बस की गे लवकर मारू ये काय तर जाऊ माझ्या बुलेटवर.
छोटासा टेस्ट आहे आणि त्या टेस्ट साठी आपण वहिनींना जरा खालती बोलवूया. वहिनी प्लीज आले आले आले. आता टेन्शन हळूहळू येते. वहिनी काय टेन्शन घेऊ नका. वहिनी जसं जवळ यायला लागलं तसं तसं भाऊचे एक्सप्रेशन चेंज. अरे भाऊला सांभाळताय मग तुम्ही काही करू शकता आयुष्य. भाऊ कदम आपल्याला त्यांच्या कशी हिडन टॅलेंट माहिती नाही. भाऊ कदम यांचं इंग्लिश म्हणजे जबरदस्त आहे. ते कसं आहे भाऊ कदम पूर्वी इंग्रजी शिकवायला जायचे कोणाला तरी बरोबर ना भाऊ क्लासेस घ्यायचं ना. इंग्लिश नाही शिकवायचं काही. स्टुडंट जे आहेत ना ते सर्टिफिकेट आणतात बरोबर की नाही. हे मॅरिज सर्टिफिकेट घेऊन आले. शिक्षण काय काय किस्सा आहे हा. भाऊ तुम्हाला इंग्लिश शिकवायचा. इंग्लिश शिकवायचे. इंग्लिश शिकवायला भाऊ यायचा. हो घरी घरी यायचे. भाऊ ते एक कंटिन्युअस स्पीड जो असतो. इंग्लिश तर आपण बोलतो पण बऱ्याच वेळेला असं होतं की वाक्य पटपट फ्रेम करता येत नाहीत किंवा पण भाऊ अशी वाक्य फ्रेम करतो. आणि आता तुम्ही बघा फक्त स्पीड बघा इंग्लिशचा. चला चला हे इंग्लिश कृपया शिकू नये. मी जे बोलतो आय टेक अ चार्ज ऑन द स्टेज अँड दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ द टू थ्री सेंटेन्सेस अँड यूज टू अँड समथिंग इज बेटर अजिबात नथिंग अँड दॅट्स वॉज द मान्सून इज चेंजिंग इन वॉट इज रेन अँड इट इज अ रेन अँड विंटर आय डोंट नो वॉट इट इज. आता काय करायचंय भाऊ तुम्हाला इकडनं वहिनींना प्रपोज करायचंय जरा इथे या. अच्छा. आणि ते इंग्लिश मधनं करायचं. वाक्य आम्ही लिहून आणलेली आहेत ती इंग्लिश मध्ये करायची आणि त्यांना प्रपोज करायचं. पहिलं वाक्य आहे तुला पाहिलं आणि माझ्या मनात फुलपाखरं नाचू लागली. Then I saw you. माझ्या मनात फुलपाखरं नाचू लागली. The butterfly dancing in my mind. लोक बऱ्याच विचित्र विचित्र कॉम्बिनेशन मध्ये जेवतात म्हणजे खातात गोष्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल श्रीखंड भात किंवा काही लोक पुरणपोळी आणि गुलाबजाम किंवा पुरणपोळी आणि फ्लावरची भाजी पुरणपोळी बटाट्याची भाजी असं वगैरे. मी गौतमीला विचारते गौतू तर मृण्मयीची काय अशी वेगळी वेगळी इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहेत ती तू आम्हाला सांग. आता आपण जनरली बाहेर गेल्यानंतर छान ऑर्डर करतो की व्हाईट सॉस मधला पास्ता हवा. आम्हाला व्हाईट सॉस मधलाच पास्ता खूप आवडतो आम्हाला ताईला. आणि तो ऑर्डर करायचा आणि वेटरकडे हळूच एक केचप देता प्लीज असं म्हणायचं. मृण्मयी देशपांडे ज्या महाराष्ट्राच्या गळ्यातल्या ताईत आहेत त्या ताई व्हाईट पास्ता मध्ये केचप घालतात. पास्त्याबरोबर केचप सर्व्ह केलंच पाहिजे. त्याला व्हाईट सॉस पास्ता म्हणजे की लोकांनी सगळ्या पदार्थाबरोबर केचप खाल्लं पाहिजे. हो नाही सगळ्या पदार्थांबरोबर कार्तिकी सगळं ओके आहे ना काही. मला आता ते हे कार्तिकी तू माझी बाकीची सगळी पिठं ढापलेली आहे तुझा सगळा मैदा मी ढापलाय. तुला मैद्याचा थेंब सुद्धा मिळाला नाही. मी फक्त तांदळाचं पीठ आणलंय. आणि गव्हाचं पीठ नाही मिळत मला. ते इकडे वेगळी चुरस रंगलेली आहे गव्हाचं बघताय. अगं गव्हाचं नाहीच आणलंय पण मी तू ये तुला दाखवते. ऐक ना बाळा तुझं काय राहिलंय. मला हा ते मैदा मैदा ते आणावं लागेल ना. हो 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 मग हात मारावी लागेल ना. हो शेठ आता काय करायचंय. आम्हाला असं कळलेलं आहे की तुम्ही गाणं तर छान गाताच गाता बरोबर की नाही पण त्याच्यासमोर तुमचे जोक पण जबरदस्त असतात एकदम. नाही हे कोणी सांगितलं. सॉलिड इन्फॉर्मेशन. हो ना खूप माझी सगळी माणसं तिथे पसरलेली आणि मेन म्हणजे महाराज असले पाहिजेत. मला गॅरंटी आहे ते हसणार आहेत. प्लीज प्लीज मृण्मयी येस प्लीज ये तू तिथे किस्से ऐकले. चार मुलं असतात तर पहिला मुलगा म्हणतो की माझे बाबा
इतके उंच आहेत की एका ढांगेत ते एक मजला चढतात. ओके. हा दुसरा मुलगा म्हणतो अरे हे तर काहीच नाही, माझे बाबा इतके उंच आहेत की एका ढांगेत ते दोन मजले चढतात. ओके. तिसरा म्हणतो तुमचं काय एक मजला दोन मजले, माझे बाबा तर इतके उंच आहेत की ते नुसते उभे राहिले तरी सुद्धा बुर्ज खलिफाच्या शेवटच्या मजल्यापर्यंत ते पोहोचतात जर उभे राहिले. तिसरा जण असं म्हणतो. ओके. तिसरा चौथा उरतो तो म्हणतो ए माझे बाबा आहेत ना मुटके. दोन मिनिट शांत राहू. संपला का जोक? हा महाराजांना विचार. महाराज बर दुसरा सांग. महाराज महाराज जोक संपला. तुम्ही ऐकलात ना म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला आवडलं आणि तुम्ही हसणं एक्सपेक्टेड होत. नाही मी साधारण दुसऱ्या मजल्यावर झोपलो होतो. बरं दुसरा दुसरा सांगू. मी विचारते दुसरा सांगू का. मला असं वाटतं ते काय तिला आवडत आहे पटकन. पण अजून एक जोक नको सांगू. काय तरी तिखट बिखट घाल त्या. अरे मैदा कसा असतो पण तिला मैदा कसा असतो कळत नाहीये. प्लीज सांगा मैदा व्हाईट पांढराच असतो. अरे व्हाईट म्हणून तर आणलं मग टेस्ट नसते त्याला. हो 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 एकदम प्रगती म्हणजे. ऐक ना मी ह्याला म्हटलं आता तेल तापतो. तेल कशाला? म्हटलं तळणार ना तू का उन्हात वाळत घालणार आहे. कसं वाटतंय भाऊ आज? आज बरं वाटतं एकदम. काय वेगळंच वाटतंय. मजा येते. काय बनेल ते नाही माहिती पण बरं वाटतंय. ह्याच्यात काय पाणी हे केलं होत. हे बाटलीवरून तुला काय आठवतंय भाऊ? काकडी कांदा सर कापायचं राहील. सोशल मीडिया प्रमोशन नाटकाचे प्रयोग चला वगैरेचं शूटिंग पिक्चरचं शूटिंग पण या सगळ्यामध्ये तो जे बिझी असतो त्याच्यात मला मृण्मयीला विचारते की तिची एक कंप्लेंट आहे. महाराज काय सांग? तर माझं सोशल मीडियावर चॅनल आहे. ओके. आणि एक कंप्लेंट ऑब्व्हियसली मला माझी तर आहेच पण जेवढेही माझे व्हिडिओज बघतात त्यांची आहे की पप्पा तुझ्या चॅनलवर का नसतात. आता मी त्यांना हे कसं सांगू की त्यांना अर्धे स्क्रिप्ट बाहेर नाही होत तर माझ्या चॅनलवर येऊन काय करणार. तुझी कंप्लेंट म्हणजे ग्राह्य आहे कारण भाऊ अरे कमी कर एवढं नको. सोशल मीडियाच्या अकाउंट वरती तुम्ही इंटरव्ह्यू देता आणि मुलीला तुम्ही का नाही देत? अरे म्हटलं तिचं वैयक्तिक आहे करू दे वडिलांची ओळख कशाला. म्हणजे त्याला ते नकोय की तू भाऊ कदमची मुलगी म्हणून तू नाव कमवावस तू मृण्मयी कदम म्हणून नाव कमवावस. एकदा जोरदार टाळ्या भाऊसाठी. आता ते फिरवा गर गर. नाही ना माहिती आज कळलं. आज कळलं. आता पुढच्या दिवाळीपासून ही जबाबदारी तुमची. तिघही जण डेस्क आवरा आधी. ओके. तर आता मध्यावरती आपण पोहोचत आलेलो आहे असं मला वाटतं. मृण्मयीचं काम जोरात चालू आहे. तिने आता त्या करंजा लाटायला घेतलेल्या आहेत त्याचं कव्हर. कार्तिकीचा ओटा क्लिअर झालेला. कार्तिकी तुझा पदार्थ कुठे आहे? पदार्थ होतोय. एवढा ओटा क्लिअर करून टाकलाय की आहे आहे काहीतरी आहे त्या पॅन मध्ये. कार्तिकीचं सुद्धा मध्यवर्ती आलेलं आहे काम. भाऊ काय झालंय कुठपर्यंत? तीळ विसरले. तीळ विसरले आणायचे. त्याच्यामुळे पुन्हा एकदा आता बोलवायचं आहे आपल्या शेठला. तेव्हा एकदा त्याला जोरदार हाक मारा. ओ शेठ टास्क एकदम सोपा आहे. कसं आहे भाऊ म्हणजे आता पण आपल्याला लहान मुलांसारखंच बघतो की नाही भाऊ? तर आपण लहानपणी जो गेम खेळलेलो होतो तोच गेम आपल्याला आता पुन्हा एकदा खेळायचा आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे आता मस्त पीठ म्हणून त्याने असं ते चकल्यांचं पीठ वगैरे बनवलेलं आहे. तसंच आपल्याकडे अजून एक पीठ आहे त्याच्यातनं तुला हात मागे ठेवून फूक मारून आतून कॉइन काढायचा आहे. एवढाच गेम आहे बाकी काय येत नाही. तीन कमीत कमी कॉइन आपल्याला ह्याच्यातनं काढायचे जेवढा लक्षात ठेवायचं. ओके जोरदार टाळ्या भाऊसाठी. सिरियसली Yeah.
महाराज या माणसाचं. म्हणजे मला नेहमी वाटतं की हा गेम आता दुसरं कोणाला तरी करायला सांगितलं असतं ना, त्यांनी इतके आडेवेडे घेतले असते. नको मग माझा मेकअप खराब होईल, मग ते कसं दिसेल. पण त्याला कशाच काय नाहीये, तो इतका साधा माणूस आहे ना. तो सुपरस्टार ह्याच्यामुळे झालेला आहे की डेडिकेशन आहे. भाऊने एका क्षणाचा पण विचार केला नाही, चष्मा पण काढला नाही, नाकात त्याचं पीठ गेलं होतं, पण डरणे का नाही. हा म्हणजे बुकिंग किती असू दे, परफॉर्मन्स तसाच पाहिजे. तर या नोटवर मला असं वाटतं की पिठातला जो प्रेक्षक आहे तो भाऊ बरोबर नेहमीच राहील आणि असंच त्याला महाराष्ट्राच्या जनतेचं प्रेम कायम मिळत राहील. भाऊसाठी महाराज पदार्थ ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. तर आता तुमचा एक खवय्ये नगरीचा दौरा हा बनतोच, तर तुम्हाला विनंती आहे की तुम्ही प्लीज या. कमाल कॉन्फिडन्स, मुंबईचे सगळे तयार. काय वाटतंय महाराज, दिसायला छान दिसतंय, आतला माल कसा आहे तो महत्वाचा. ते महत्वाचं पुरण काय कसं बोललंय, किती गोड आहे त्याला गोडवा किती आहे. बरोबर, तोपर्यंत आपण कार्तिकीकडे बोलूयात. कार्तिकीचं कितपत दिसतंय छान. हे काय तळण्याचा झारा हा आहे का? हा तळण्याचा झारा, तळण्याचा झारा हा आहे झारा विचारतीये. हे इथं आहे बरं, ठीक आहे असं घेता येतं. नाही नाही हे हा व्हेरी गुड. तर महाराज काय वाटतंय तुम्हाला एकंदरीत? काही नाही, समेवर आली आहे बघूया. महाराज इथे एक वेगळं खूप मोठं कार्य सुरू झालेलं आहे, ते तुम्हाला मिस नाही करायचंय. कमाल आहे, कमाल आहे. फक्त गंमत अशी केली आहे भाऊ, ताटाला तू तेल लावलं नाही, कारण उचलणार कसं तुम्हाला प्रश्न पडलेला आहे. काय बात आहे भाऊ, तापले का? मोठाच आहे. ओके ओके. घसरगुंडी पहा, तिकडे पहा, कदम मी स्वतःच्या हाताने बनवलेली. क्या बात आहे, हे इथेच होईला घरी नाही. तर महाराजांचा जो सुपरविजनचा दौरा आहे तो झालेला आहे. महाराज मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पुन्हा स्थान ग्रहण करावं. ओके, आता खूप घाई करायची आहे, कारण का दुसऱ्या सुट्टीची वेळ झालेली आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे खूप कमी वेळ, म्हणजे अगदी काही मिनिटं उरणार आहेत. आणि आता वाजणार आहे दुसरी सुट्टी. मी आधी भाऊंना थोडी मदत करते, तुम्ही हे सगळं तळायला घ्या आणि मग पुढचे तळत मृण्मयी तळून घ्या. आर यू डन? ऑलमोस्ट डन. तुला काही विचारायचं असेल तर विचार भाऊ, सावकाश तोडू नका. तू तोडली ही खाऊन बघितली. व्हेरी गुड. आता तुकडे खायचे नाही, पण करायचंय ते दिसताना सुंदरही दिसावं लागेल. ओके, भाऊच्या चकल्या ऑलमोस्ट तळल्या गेलेल्या आहेत. मृण्मयी काय सीन आहे तुझा? ऑलमोस्ट ऑलमोस्ट डन. ऑलमोस्ट ओके. कार्तिकी, दोन तीन चार असे एकावर एक एकावर एक ठेवायचे. ओके मृण्मयी, त्याच्यावर वखर वखर वखर, चांदीचा वखर. व्हेरी गुड व्हेरी गुड. शेवटची 30 सेकंद आणि टायमर 10 सेकंद राहिलेली आहेत. पटापट पटापट पटापट. महाराज तुम्ही जरा आदेश द्या. गोची बिची होऊ दे, थोडीशी मिरचीची फोडणी येणार अंगाशी, भाजणार शिट्टी कुकरच्या आधी. बाय 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 बाय. पण आता महाराज तुम्हाला विनंती करते की तुम्ही प्लीज या आणि आम्हाला तुमचा निर्णय द्या. ठीक आहे, तू व्हरायटी दिलीस काय? आकार रंग नाही, त्याला तेच म्हणायचं की माझे रंग किती आहेत बघा. बरोबर, उत्तम. आता मी काय आहे, आधी गोड खाऊन बघतो. गौतमी तुझी वाट लागणार आहे घरी. वा, तोडली पण छान गेली. बात आहे थोडा नमक कम आहे. दोन व्हरायटी चकले का? चॉकलेट आणि किती व्हरायटी असू शकते का? म्हणजे रंग
बात है भाऊ, क्या बात है, ही चकली कमाल झालेली आहे. तर आता वेळ झालेली आहे विनर अनाउन्स करण्याची, कारण त्याला मिळणार आहे ही ऑल इलेक्ट्रिक शेगडी. आता आजचा जो विनर आहे तो मरुण मई. थोडीशी मिरची फोडणी येणार अंगाची वाजणार शेट्टी. आता तुझ्या नवीन घरामध्ये इलेक्ट्रिक शेगडी भाऊ. मला एक तुला असं विचारायचं, म्हणजे तू कुरकुरीत चकली केली वगैरे सगळं तर ठीक आहे, पण पूर्वी म्हणजे तू लहान असताना तुझ्यामध्ये आणि बाबांमध्ये खूप कुरकुर चालायची का रे? म्हणजे तू बाबांना घाबरायचा? खूप घाबरायचं. काय 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 ते गणित काय आहे? मी अभ्यास नाही करायचो म्हणून मार बसायचा, खेळायला गेलो खाली वेळेवर घरी नाही आलो म्हणून मार बसायचा. तर त्यावेळी काही फराळ एकत्र कधी खाल्लाच नाही आणि खायची तशी डेअरिंग व्हायची नाही, खरं त्यांच्यासमोर कसं खाणार, म्हणजे मित्राचं नातं नव्हतं, सतत घाबरत होतो. आणि आज एवढं सॉरी सॉरी, ठीक आहे ठीक आहे, पण ते खुश झाले असते म्हणजे आता हे खाऊन. खरंतर भाऊ, म्हणजे इतक्या वर्षात आम्ही आता एकत्र काम करतो तो बाबांबद्दल कधीच बोलला नाही. आय थिंक त्याचं कारणही हेच असावं. मला वाटतं की एक कप्पा असतो ना आपला जो कायम बंद असतो, तर तसंच ते नातं असेल आय थिंक. पण भाऊ, आज ते खूप खुश असतील आणि त्याला खूप अभिमान असेल तुमचा, कारण तुम्ही जे हे सगळं करून ठेवलेत ते विलक्षण आहे. प्रेक्षक, तुम्हाला या कार्यक्रमात कोणते सेलिब्रिटी पाहायला आवडतील आणि कोणती रेसिपी कोणाकडून झालेली बघायला आवडेल हेही आम्हालाच म्हणजे झी मराठीला पत्र लिहून किंवा ईमेल करून जरूर कळवा. आणि पाहत राहा एक कुरकुरीत खमंग वाफाळलेला शो ज्याचं नाव आहे मस्त मजेदार किचन कलाकार. बाय बाय.